कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणार घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणार एक संस्कार केंद्र. इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. सूर्यनारायणानं बुधवारी देखील आपलं रौद्र रूप कायम ठेवल्यानं यंदाच्या हंगामातील 42.8 सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर कडक उन्हामुळे चांगलंच तापला असून मंगळवारी 29 मार्च रोजी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची अर्थात 42.1 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी उन्हाच्या तडाख्यानं सोलापूरकर अक्षरशः हवालदिल झालेले असताना बुधवारी पुन्हा एकदा सोलापूर होरपळून निघालं. मंगळवार पाठोपाठ बुधवारी देखील सूर्यनारायणानं आपलं रौद्ररूप कायम ठेवत जणू आग चोकली. बुधवारी 30 मार्च रोजी कमाल तापमानानं आपली घौडदौड कायम ठेवत पुन्हा उच्चांक नोंदवला. हवामान खात्याकडं बुधवारी तब्बल 42.8 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. बुधवारी देखील सकाळपासूनच कडक ऊन आणि धग जाणवत होती. दुपारी 12 तर उन्हाची दाहकता अधिकच वाढली. असह्य करून सोडणाऱ्या चटक्यानं सोलापूरकर जणू होरपळून निघाले. सायंकाळी देखील धग आणि उकाडा कायम राहिल्यानं अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत होत्या. तापमानाची घोडदौड अशीच कायम राहिली तर पुढील महिन्यात तापमानाची वाटचाल ही 44 पुढं राहू शकते यात वाद नाही. या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांनी काळजी घेणं आवश्यक आहे.